रायगडच्या श्रीवर्धनमध्ये भाजपनं शक्ती प्रदर्शन केलं आणि यावेळेस मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी सुनील तटकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला. मागच्या वेळेस अनंत गीतेंचा कडेलोट केला, आता तटकरेंचा कडेलोट करणार असा टोला त्यांनी लगावला. तसंच भाजपचाच खासदार निवडून आणणार असंही आव्हान देण्यात आलं. बिहारच्या राजकारणामध्ये बहुमताची चाचणी आधीच आरजेडीला मोठा धक्का बसलाय. लालू प्रसाद यादव यांचे 12 आमदार नॉट रिचेबल झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. आनंद मोहन यांचा मुलगा चेतन आनंद आणि मुकामाच्या नीलम देवींनी आधीच आरजेडीशी साथ सोडलेली आहे, त्यात आता डझनभर आमदारांचा संपर्क तुटल्यामुळे लालूंना मोठा धक्का बसला आहे. समीर वानखडेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे. ईडीनं समीर वानखडेंवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडीनं हा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी आणि संभाव्य अटकेच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईतील गोवंडीमध्ये सकल हिंदू अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. समाजा तरफे मोर्चा चा आयोजन करण्यात आलं. लव जिहाद, लँड जिहाद आणि अनधिकृत कृत्यांच्या विरोधात या ठिकाणी मोर्चा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आमदार नितेश राणे या मोर्चामध्ये सहभागी झाले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत विरोधकांवर निशाणा साधला. काँग्रेस धर्माच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच छत्रपती संभाजीनगर नामांतराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. आमच्या काळात औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना पुन्हा एकदा सवाल केला. आम्ही साठीच्या पुढे गेलो, आम्हाला संधी कधी मिळणार असा सवाल त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता विचारला. नवीन पिढी आल्यानंतर जुनी पिढी त्यांना तयार करून संधी देते, मग आम्ही कामात कुठे कमी पडलो, कुठे चुकलो का असा सवालही अजित पवारांनी विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवली पश्चिमेच्या फडके रोड मैदानातील एका कार्यक्रमाला भेट देण्यासाठी येणार होते आणि त्यामुळे महापालिकेय कामाला लागली आहे. यासाठी रस्त्यावरचे खड्डे डांबरीकरणानं बुजवले गेले आहेत, त्यामुळे केवळ महत्त्वाच्या व्यक्तींचे पाय शहराला लागले तरच रस्ते सुधारणार का असा उपरोधिक सवाल या ठिकाणी स्थानिकांनी विचारला आहे.